अपवाद आहेत, पण असं असताना सुद्धा अमृत महोत्सवाचं हे शिवधनुष्य ज्यांनी पेललं ते म्हणजे प्राध्यापक बालाजी चिरडे आणि संयोजन समिती. मी प्राध्यापक बालाजी चिरडे यांना अशी विनंती करेल की त्यांनी कशासाठी घ्यायचा हा अमृत महोत्सव, यामागची संयोजन समितीची अमृत महोत्सव गौरव समितीची नेमकी भूमिका काय आहे हे प्रास्ताविकाच्या स्वरूपात विशद करावं. डॉक्टर बालाजी चिरडे. की घेतले हे व्रत न अंधते नी लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. सावरकरांनी रचलेल्या ह्या कवितेप्रमाणे आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानाचा शोधार्थ समर्पित करणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम विचारवंत लेखक अभ्यासक शेषराव मोरे यांच्या अमृत महोत्सवी गौरव समारंभात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शेषराव मोरे यांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा व्हावा अशी कल्पना त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या ग्रंथांनी विचारांनी प्रभावित झालेल्या अभ्यासकांनी मांडली. या अमूर्त संकल्पनेला मूर्तामध्ये साकार करण्याची पहिली जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. 2 महिन्यापूर्वी आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि मी सरांची भेट घेतली. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी या कार्यक्रमाला नकार दिला. हा कार्यक्रम नाकारण्याची अनेक तर्कशुद्ध कारणे त्यांच्याकडे होती. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी सगळे प्रयत्न त्यांनी केले, पण आम्ही आमचा हट्ट सोडला नाही. होता होई तो कार्यक्रम होऊच द्यायचा नाही. कार्यक्रमापर्यंत त्यांनी शेवटी कार्यक्रमाला होकार दिला, पण अनेक अटी व शर्ती लागू करून त्यांच्या सगळ्या शर्ती व अटी तत्वतः मान्य करून आम्ही पुढच्या तयारीला लागलो. आम्ही काही विद्यार्थी 1996-97 मध्ये नांदेडमध्ये आलो. राज्यभरातल्या वक्तृत्व वादविवाद स्पर्धांच्या तयारी करण्याच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या परिवाराचा एक भाग बनलो. त्यांची ज्ञान साधना तपश्चर्या आम्ही अत्यंत जवळून पाहिली. त्यांच्या मागील 25 वर्षाच्या लेखन प्रवासाचे आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षीदार झालो. एखादा अभियंता कलावंत मूर्तिकार आपली भव्य वास्तू कलाकृती किंवा मूर्ती घडवण्यामध्ये रात्रंदिवस जशी धडपड करतो, ती धडपड, ती घाई, ते श्रम, तो बेभानपणा आम्ही त्यांच्यामध्ये पाहिला. त्यांच्यासोबत 1857 संबंधित ग्रंथाच्या तयारीसाठी आम्ही दिल्लीला गेलो. असंख्य ग्रंथालये, प्रदर्शनी, पुस्तकांच्या बाजारातून शेकडो पुस्तके खरेदी करून आम्ही आणली. एखाद्या विषयाचा सखोलपणा अभ्यास करण्यासाठी त्यांची धडपड ही क्वचितच आम्हाला इतरांमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, या जगात चिरंतन जर काही असेल तर तो विचार आहे. त्यामुळे गट संघटना ह्या सत्यनिष्ठ वास्तववादी तर्कसिद्ध विचारवंत व लेखकासाठी नसतात. अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असल्यामुळे शेषराव मोरे कोणत्याही तथाकथित साहित्यिकांच्या कंपूमध्ये न शिरता एकला चलो रे या नायाने ते चालत राहिले. एखाद्या व्यक्तीने किती पुस्तके लिहिली त्यापेक्षा लोकमत घडवण्यात, लोकमत बदलवण्यात, लोकांचं मनपरिवर्तन करण्यात, नवा दृष्टिकोन देण्यात किती महत्वाची भूमिका बजावली ते महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या अशा अनमोल लेखकाचे मोल केले पाहिजे, त्यांच्या त्यागाचे मूल्य समजून घेतले पाहिजे, त्यांचा विचार लोकांपर्यंत घेऊन गेला पाहिजे, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे, याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत आहोत. शेषराव मोरे यांचे ग्रंथ वाचकांना दिसतात, पण त्या ग्रंथामागचे कष्ट, जागवलेल्या रात्री फार कमी लोकांना दिसतात. मित्र व पाहुण्यांचे मने सांभाळून ग्रंथ लिहिता येत नाहीत. लग्न समारंभ, वाढदिवस, क्रिकेटचे मॅच, चित्रपट, गप्पा मारून ग्रंथ लिहिता येत नाहीत. लेखन ही एक अद्भुत सार्वकालिक कृती आहे अशी शेषराव मोरे यांची भूमिका आहे. त्यामुळे मित्र, पाहुणे व परिवार असे नातेसंबंध सांभाळण्याचे खाते सौ निर्मला काकूंकडे त्यांनी सोपवले. त्यांनी ती अतिशय उत्तमपणे सांभाळले आणि कुटुंबाची इन घट्ट बांधून ठेवली. त्यांच्या दृश्य अदृश्य पाठिंबामुळे सर तब्बल 10,000 पृष्ठांचे लेखन करू शकले. सरांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे उभ्या राहून त्यांना लिहिते ठेवणारे काकूंचाही आम्ही सन्मान करीत आहोत. सरांची जेव्हा अंदमानच्या 4th विश्व साहित्य संमेलनासाठी निवड झाली तेव्हा
नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये अंदमान मध्ये हजेरी लावली। तेथे माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेषराव मोरे यांनी केलेले भाषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजले। अंदमान ही कशी परिवर्तनाची भूमी आहे, सावरकरांनी अंदमानातून कोणती महत्त्वाची वैचारिक क्रांती केली या संदर्भात ते बोलले। येथील कार्यक्रमासाठी आलेल्या समस्त नांदेडकरांचेही आम्ही आभार मानतो। हा कार्यक्रम साकार करण्यात अनेकांनी हातभार लावले। श्री संजूभाऊ कुलकर्णी, दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शंतनू डोईफोडे, प्रभाकर कानडकेडकर, डॉक्टर अशोक सिद्धेवाड, डॉक्टर श्रीनिवास पांडे, माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्याशिवाय हा कार्यक्रम साकार होणे शक्य नव्हते। त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनानुसारच आज हा कार्यक्रम होत आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर अभय दातार, डॉक्टर विजय भोसले, डॉक्टर दत्ताहरी होनराव, डॉक्टर दुर्गेश रवंदे, डॉक्टर संभाजी जाधव, प्रमोद शिरपूरकर सर, संकेत कुलकर्णी, प्राध्यापक संतोष शेलार, डॉक्टर अभिराम दीक्षित यांची मोलाची मदत झाली। उत्कृष्ट मानपत्राचे लेखन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी स्वीकारली, ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। श्री सूर्यकांत कुंभार या कार्यक्रमाचे पूर्ण वेळ आमच्या सोबत आमच्या मार्गदर्शनामध्ये होते। मोरे सरांचे कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव न्यायाधीश विद्याधर मोरे, डॉक्टर कपिल मोरे, त्यांची कन्या न्यायाधीश प्रज्ञा ईश्वर सूर्यवंशी यांनीही दादांचा कार्यक्रम अविस्मरणीय झाला व्हावा यासाठी महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे। या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलेले आमचे मित्र भरत अंदापुरे, सागर शिंदे, औरंगाबादहून आलेले संकेत कुलकर्णी, अकोल्याहून आलेले आणि शेषराव मोरे यांच्या प्रेमाखातर त्यांच्या प्रत्येक पुस्तकावर व त्यांच्या व्यक्तिमत्वावर अभ्यासपूर्ण ध्वनिचित्रफित निर्माण करणारे आणि युट्यूबवर सहप्रचारित करणारे आमचे मित्र भूषण देशपांडे आणि त्यांच्या मातोश्री यांचेही मी इथं मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी खास दिल्लीहून आलेले आमचे विद्यार्थी मित्र गोपाल देवकते आणि गुजरातहून आलेले योगेश हेगडकर यांचंही मी इथं स्वागत करतो। आपण भूषण देशपांडे यांची 17 मिनिटाची दिव्यत्वाची जैत्य प्रचिती हे ध्वनिपीठ सुद्धा आपण बघणार आहोत। आज आम्ही कोणताही वैचारिक कार्यक्रम न ठेवता केवळ शेषराव मोरे यांच्या लेखणीवर लुप्त झालेल्या त्यांच्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या सारस्वतांची मांदियाळी येथे जमवलेली आहे। आपल्याला पुढच्या 2 तासामध्ये एका ऐतिहासिक व अविस्मरणीय सत्कार सोहळ्याचा साक्षीदार व्हायचे आहे। मला याची खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांना शेषराव मोरे यांचा सत्कार करायची इच्छा आहे। आपल्या मुख्य कार्यक्रमानंतर आपणास ही संधी दिली जाणार आहे। आपल्या सगळ्यांच्या प्रेमळ उपस्थितीमुळे हा कार्यक्रम पार पडत आहे आणि एक ऐतिहासिक व डोळ्याची पांग फेडणारे सत्कार पाहिलेल्या नांदेडच्या श्रोत्यांमध्ये निश्चितच आजच्या कार्यक्रमाची भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची पुढील सूत्रे डॉक्टर विश्वाधर देशमुख यांच्याकडे देतो।